दापोली मंडणगडचे आमदार योगेशदादा कदम यांचं खेडमध्ये जनसंपर्क कार्यालय झाल्यानंतर प्रथमच सिद्धेशदादा कदम यांनी आज त्या कार्यालयाला भेट दिली. शिवसेनेचा काल जो निकाल लागला त्या अधिकृत शिवसेना जाहीर झाल्यानंतर त्यांनी बाळासाहेबांच्या कट्टर शिवसैनिकांना आज शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदार योगेशदादा कदम, रत्नागिरी जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण, तालुका प्रमुख सचिन धाडवे, शहर प्रमुख कुंदन सातपुते, पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते. सर्वप्रथम काल एक ऐतिहासिक दिवस होता. त्या ऐतिहासिक दिवसाच्या मी सगळ्या खेडच्या प्रामाणिक निष्ठावंत आणि बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. कारण की इतर लोक काही बोलले तरी खरी शिवसेना ही बाळासाहेबांची शिवसेना त्याचा शेवटचा शिक्कामोर्तब काल झाला. आणि योगायोग असा की पूर्वनियोजित माझा कार्यक्रम होता आज खेड नगरीमध्ये यायचा, ज्या नगरीमध्ये रामदासबाईंनी त्यांचं राजकारण सुरू केलं, जिथून ते पहिल्यांदा आमदार झाले, त्या नगरीमध्ये यायचा आणि त्यांचं आज खेडच्या कार्यालयामध्ये स्थानिक आमदार माझे लहान बंधू योगेशदादा कदम यांचं जे कार्यालय आहे त्या कार्यालयाला एक सदिच्छा भेट देण्यासाठी आज मी इथे आलेलो आहे. आमचे शहर प्रमुख कुंदनसुद्धा आहेत, जिल्हा प्रमुख शशी चव्हाण आहेत, आमचे माजी सभापती अण्णा आहेत, आमच्या हा आहे पप्पू चिकनेजी आहेत, स्वप्नील आहेत आणि इतर सगळ्यांची नावं घेत नाही, मिनार आहेत, सगळे आमचे पदाधिकारी आहेत. तर हे जुनं आमचं एक कुटुंब आहे, तर या कुटुंब असाच वाढत जाईल. आणि अजूनही जे उबाटामध्ये ज्यांना अजून अक्कल आलेली नाही आहे, त्यांना जर आत्तासुद्धा जर अक्कल नसेल आली तर मला वाटतं त्यांनी जास्त वेळ थांबू नये, नाहीतर जसा वापर त्यांचे प्रमुख त्यांचा करून घेत आहेत त्यांचं राजकारण संपेल, म्हणजे संपलेलंच आहे. तर अजूनही त्यांना वाटत असेल की त्यांचं राजकारण नाही संपावं, त्यांना समाजकारण करायचं आमच्यासोबत राहून, तर त्यांनी 100% आमच्यासोबत जोडलं गेलं पाहिजे असं मी त्यांना एक आव्हान करतो. युवा आहेत, चुका सगळ्यांकडून होतात, त्यांच्याकडून सुद्धा चूक झाले, मला वाटतं आपण सगळे आम्ही सगळे मोठे मन करून त्यांची चूक माफसुद्धा करू शकतो असं आम्हाला सगळ्यांना वाटतं. पण आज या ठिकाणी आलो आहे, सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आणि पुढील वाटचालीसाठी योगेशदादा तर नक्कीच ही पहिली टर्म नाही आहे, तर त्यांच्या टर्म काय नक्कीच पुढचे भावी मंत्रीसुद्धा आहेत अशी मला खात्री आहे. आणि मी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.